नमस्कार मित्रांनो जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो राजर्श्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या ठिकाणी जवळपास एकशे चार पदांसाठी जी भरती आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो वेगवेगळी पदं जी आहेत ही पदं इथं भरली जाणार आहे आणि ही जी भरती आहे ती भरती सरळ सेवा पद्धतीनं भरती होणार आहे या भरतीबाबतची सविस्तर माहिती म्हणजे की आपल्याला फॉर्म कधीपासून भरायचे आहेत त्याची शेवटची तारीख काय आहे आपल्याला याच्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणत्या लागणार आहेत शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे अनुभवाची आवश्यकता आहे का त्याचबरोबर या परीक्षेची तयारी कशा पद्धतीनं करायची आणि ही जी परीक्षा आहे या परीक्षेची तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या या चॅनलवरती करून घेतली जाणार आहे त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आहे लाईक करायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचं आहे म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील मित्रांनो चला तर सुरुवात करूया आपण आपल्याच्या व्हिडिओला ही माहिती तुम्हाला अचूक मिळण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा ही जी भरती आहे भरती सरळ सेवा पद्धतीने होणार आहे आणि याची जी जाहिरात आहे ती आलेली आहे आपल्याला अकरा दहा दोन हजार चोवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये बघा कोणकोणत्या पोस्ट आहेत जवळपास इथं भरपूर सगळ्या पोस्ट देण्यात आलेल्या आहेत दहा पोस्ट देण्यात आलेल्या आहेत या दहा पोस्ट कोणकोणत्या आहेत त्या पाहूया आपण पहिले आहे प्रयोगशाळा परिचर त्याच्यामध्ये तुम्हाला इथं स्केल दिलेला आहे आणि याच्या आठ जागा भरल्या जाणार आहेत त्याच्यानंतर आहे शिपाई त्याच्यामध्ये पेस्केल बघा इथं तुम्हाला काय देण्यात आलेलं आहे आणि त्याच्या जागा आहेत तीन त्याच्यानंतर मदतनीस रुग्णालय पेस्केल दिलेला आहे एक जागा आहे क्षकिरण किरण परिचर सात पोस्ट आहेत शिपाई रुग्णालय त्याच्या आठ पोस्ट आहेत प्रयोगशाळा परिचर त्याच्या तीन पोस्ट आहे त्याच्यानंतर रक्तपेढी परिचर इथं पेस्केल पण दिलेला आहे आणि चार जागा आहे अपघात सेवक त्याच्या पाच रुबन जागा इथे देण्यात आलेल्या आहे रुग्णसेवक रुग्णालय सात जागा आणि कक्षसेवक छप्पन जागा अशा एकूण एकशे दोन जागांसाठीची ही भरती होणार आहे दहा पोस्ट आहे आणि एकशे दोन जागा आहेत आलं का लक्षात आणि हा गट कोणता आहे गट ड संवर्गातील हे सर्व पद आहेत आणि याच्यासाठी आपल्याला ही वेबसाईट देण्यात आलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर सी एस एम जी एम सी डॉट एसी डॉट इन ही जी काही अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे डिटेल पीडीएफ ही तुम्हाला या वेबसाईट वरती पाहायला मिळेल ही जी वेबसाईट आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही तिथं जाऊन ही वेबसाईट ही पाहू शकता पुढे आपल्याला पाहायचं आहे त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे काय देण्यात आलेलं आहे की बघा पीडीएफ जवळपास तेवीस पानांच्या आहे इथं तुम्हाला कास्टनुसार जे काही आरक्षण आहे त्याबाबतची ही माहिती दिलेली आहे ती तुम्ही शांतपणे निवांत वाचू शकता या व्हिडिओमध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो बघा आता आपल्याला पाहायचं आहे याच्यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता किंवा वयोमर्यादा कोणत्या देण्यात आलेल्या आहेत इथं वयोमर्यादेचा जो तक्ता आहे तो तक्ता इथं देण्यात आलेला आहे तो तक्ता तुम्ही पाहू शकता मित्रांनो कशा पद्धतीनं हा तक्ता आहे महिलांसाठी अठरा ते अडोतीस वर्ष त्याच्यानंतर माजी सैनिकांना पंचाळीस वर्षापर्यंत आहे मागासवर्गीय किंवा खेळाडू आनाट आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत त्यांना अठरा ते त्रेचाळीस त्याच्यानंतर इथं बघा भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आहे त्यांना अठरा ते पंचाळीस आहे अंशकालीन आह। अठरा ते पंचावन्न आणि सर्वसाधारण अठरा ते अडोतीस वर्ष या वयोमर्यादा देण्यात आलेल्या आहेत शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या काही वयोमर्यादा आहेत त्याचं इथं तंतोतंत पालन केलेलं आपल्याला दिसतं आहे मित्रांनो ही माहिती इथं बघू शकता इथं आपल्याला परीक्षेचं स्वरूप पाहायचं आहे सगळ्यात महत्वाचं आपल्याला इथं परीक्षा द्यायची ना तर त्याचं स्वरूप हे कशा पद्धतीनं असणार आहे हे पाहिलं पाहिजे बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित हे तुमचे विषय आहे आणि इथं प्रत्येक विषयावरती पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत आणि पन्नास मार्क आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण देण्यात आलेले आहे इथं तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर प्रश्न विचारले जाणार आहे आणि दोनशे गुणांची तुमची इथं परीक्षा घेतली जाणार आहे त्यासाठी कालावधी किती आहे दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिटं आहे परीक्षा तुमची ऑनलाईन होणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत परीक्षा तुमची ऑनलाईन होणार आहे हे तर लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो बघा पुढे आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणत्या लागणार आहेत त्याची इथं यादी दिलेल्या आहेत मित्रांनो हा जो तक्ता दिलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा म्हणजे तुम्हाला ह्या सर्व डॉक्युमेंट फॉर्म भरत असताना स्कॅन करून तयार ठेवायचे आहेत म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ज्या वेळेला डॉक्युमेंट पडताळणीसाठी बोलवलं जाईल त्यावेळेला ह्या सर्व डॉक्युमेंट आपल्यासोबत असणं अतिशय आवश्यक आहे मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं पाहायचं आहे याच्यासाठी परीक्षा शुल्क किती आहे प्रवर्ग एक हजार रुपये राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये परीक्षा फी आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला परीक्षा फी ही नॉन रिफंडेबल आहे तुम्ही ऑनलाईन परीक्षा फी भरायची आहे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कशाच्याही माध्यमातून तुम्ही ऑनलाईन परीक्षा शुल्क भरू शकता आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं बघायचं आहे की फॉर्म आपल्याला कधीपासून ओपन होणार आहे तर हे फॉर्म आपल्याला बघा ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होणार आहे आपली एकतीस दहा दोन हजार चोवीस पासून आणि याची शेवटची तारीख आहे वीस अकरा दोन हजार चोवीस हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो एकतीस दहा दोन हजार चोवीस ला आपले फॉर्म ओपन होतील आणि शेवटची तारीख आहे वीस अकरा दोन हजार चोवीस तर मित्रांनो याबाबत तुम्हाला आणखीन डिटेल माहिती आवश्यक असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या बॉक्समध्ये चॅट करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक माझी पुन्हा एकदा विनंती राहील तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकन बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र